भीषण अपघात झाल्याची घटना अकोला खामगाव महामार्ग क्रमांक 6 वर जनुना फाट्याजवळ शनिवारी रात्री 10:30 घडली आहे. खामगाव कडून अकोल्याकडे जात असलेल्या ट्रक चालकाने महामार्गावरील महामंडळ जवळ स्पीड ब्रेकर असलेली ब्रेक दाबला. यावेळी पाठीमागून भरधाव येणाऱ्या आयशरच्या चालकाने ट्रकला जोरदार धडक दिली. याचवेळी आयशरला पाठीमागून ट्रकची धडक बसली. यामुळे झालेल्या विचित्र अपघातात आयशरचा सुरडा झालेला आहे. आयशर मध्ये अडकलेल्या चालकास नागरिकांनी क्रेनच्या मदतीने बाहेर काढले आहे. या अपघातात अनिल रतन उगले वय 35 राहणार धार टाकडी व आयशरचा चालक इरफान खान जुमान खान वय 30 वर्ष हे दोघे जण गंभीर जखमी झालेले असून जखमींवर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारार्थ अकोला येथे रेफर करण्यात आले आहे. या अपघातामुळे 2 ते 3 किलोमीटर पर्यंत वाहतूक विस्कळीत झालेली होती. पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न करून वाहतूक सुरळीत केली.